भाषेत तुम्हाला कोणी भावनिक बनवण्याचा प्रयत्न करतील की तुम्ही तिथं द्या ना अजितला, आमचं कुठं काय म्हणणं आहे, पण इथं तरी इकडं द्या ना. परंतु अजितचं म्हणणं इकडंही अजितलाच दिलं पाहिजे आणि तिकडंही अजितलाच दिलं पाहिजे, म्हणजे लोकसभा विधानसभा. तुम्ही व्यापारी दृष्टिकोनातनं विचार करा. आणि मी हेही तुम्हाला स्पष्ट सांगतो, उद्याच्याला खासदारकीचा उमेदवार दिल्यानंतर तिथं जर यदा कदाचित मला मिठाचा खडा लागला तर मी आमदारकीच्या बाबतीमध्ये देखील वेगळा विचार करीन. मी कुणाच्या बापाचं ऐकायचो नाही. मी सरळ सांगेन की बाबा माझं शब्दाला हे साथ देत नाही तर मी कशा करता एवढे कष्ट. मी जर एवढे कष्ट सुशील नरेंद्रजी माझ्या धंद्यामध्ये घेतले तर मी हेलिकॉप्टर विमानाशिवाय फिरणार नाही. सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत माझा बिझनेस मी बघितला. मी काय कोणाला मी दिलीपला म्हणेल की दिलीपराव आता काही आपला प्रश्न नाही, तुम्ही जोपर्यंत मला साथ दिली 5 वर्ष मी तुमचं बिनचूक काम करून दाखवलेलं आहे, चोख काम करून दाखवलेलं आहे. आणि माझा दावा आहे बारामतीकरांनो, मी जे काम करतो तेवढं काम कोणीच मायचा लाल करू शकत नाही, कोणीच करू शकत नाही. कोणी किती त्यामध्ये भावनिक आणि काय बाकीच्या गोष्टी केल्या, कदाचित कोणी डोळ्यात पाणी आणून रडतील, पण काम करू शकणार नाही. तुम्हाला ठरवायचं आहे कामाच्या पाठीशी उभं राहायचं आहे का भावनिक मुद्द्याला त्या ठिकाणी पाठिंबा द्यायचा आहे, आणि बारामतीचा चाललेल्या विकासाची गती चालू ठेवायची आहे का त्याला खीळ घालायची, ह्याचा निकाल तुम्ही घ्या. धन्यवाद.